सेवा पदभरतीसाठी आजच्या तारखेचा अतिशय महत्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत मी तुम्हाला हा जी आर पूर्णपणे मित्रांनो सांगणार आहे त्याच्या अगोदर या जी आर मधील अतिशय महत्वाचे टॉपिक जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो गट ब पासून गटक आणि डच्या तुमच्या जेवढ्या पण सरळ सेवेच्या आता परीक्षा होणार आहेत ना त्याबद्दल महत्वाचे आदेश या जी आर नुसार देण्यात आलेले आहेत हा जी आर विद्यार्थी मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस कंपन्यांची निवड केल्याबद्दल आहे परंतु लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो ज्यावेळेस परीक्षा तुमच्या होणार आहेत परंतु त्या परीक्षा होण्याच्या अगोदर तुमचा जी आर जो चार मे दोन हजार बावीसला प्रसिद्ध झाला होता ना त्याच्यामध्ये कालबद्ध कार्यक्रम विभागांनी दरवर्षी नियमितपणे राबवणे अपेक्षित होतं त्याबद्दल या जी आर मध्ये आदेश देण्यात आलेले आहेत की सप्टेंबर दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या वर्षात पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विभागाने त्यांच्या स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखावा तर पूर्ण विभागांना हे आदेश आजच्या जी आरनुसार नुसार देण्यात आलेले आहेत खूप महत्वाची माहिती आहे या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो हा जी आर मी तुम्हाला सांगतो ही एक वेळापत्रक प्रत्येक विभागाने तयार करावी त्याची माहिती मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितले तुमच्यासाठी ती अतिशय आनंदाची बातमी असणार आहे की तशा पद्धतीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने आजचे या जी आर मधूनच दिलेले आहेत कालबद्ध कार्यक्रम करायचा आहे की कुठल्या तारखेला कुठली परीक्षा घेणार आहात तुम्ही त्याबद्दल तर पहा आता गटकर आणि डच्या तुमच्या परीक्षा सर्व टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांमार्फतच घेण्यासाठी सांगितलेले आहेत या जी आर ची ही प्रस्तावना आहे याच्यामध्ये काय म्हटलंय तुम्हाला थोडक्यात क्यात मी सांगतो गटक ड आणि ब ही तिन्ही तीनही संवर्ग जे आहेत जे की विद्यार्थी मित्रांनो एम पी सीच्या कक्षेच्या बाहेरील आहेत सरळ सेवेची त्यांची स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने फक्त कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट आणि एक्झामिनेशन घेण्यासाठी सांगितलेले टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांचे दर असतील परीक्षेची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी आणि शर्ती या जी आर नुसार मान्य करण्यात आलेल्या आहेत त्याला शासनाने मान्यता दिली याच्या अगोदरचा अगोदरचा जो जी आर प्रसिद्ध झालेला होता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत काय बदल करण्यात आलेले आहेत ते, नी, ते नी ले ले। साथी। आनी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी परीक्षेची विहित कार्यपद्धती अटी आणि शर्ती याबाबतचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आहे गट ब पासून गट क आणि ड संवर्गातील सरळ सेवेने पद भरताना यापूर्वी या पुढे स्पर्धा परीक्षा तुमची टी सी एस आणि एस या दोन कंपन्यांमार्फतच घेतली जाईल आणि या कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने फक्त परीक्षा घ्यायच्या आहेत नाही की ऑफलाईन फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होतील तुमच्या आता आणि सामान्य प्रशासन विभागाचा जो चार मेचा जी आर परीक्षेचा झाला होता ना याच्या अगोदरचा कुठल्या कंपनी कशा पद्धतीने परीक्षा वगैरे घ्यायच्या तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याबाबत सुधारित तरतुदी खालीलप्रमाणे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचं कंपनीच्या निवडीबाबतचे निकष असतील कंपनीची करायचा सामंजस्य करा असेल करार असेल परीक्षेचे शुल्क किती कंपन्या घेणार ह्या दोन आता नवीन याची सुधारित तरतूद खालीलप्रमाणे करण्यात आलेली ज्याच्यामध्ये पहा पहिला मुद्दा आहे पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं टी सी एस आय टाटा कन्सल्टन्टी सर्व्हिस लिमिटेड आणि एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभागाने किंवा त्या विभागाने समजा उदाहरणार्थ आरोग्य विभाग आहे तर आरोग्य विभागाला आता परीक्षा घ्यायच्यात तर टीसीएस किंवा आयबीपीएस यापैकी कुठल्याही एका कंपनीची त्यांना अगोदर निवड करावी लागेल ठीक आहे कार्यालयाने एकाच कंपनीची निवड करायची परीक्षा शुल्क बद्दल काय सांगितलं याच्यामध्ये जसं की राखीव उपयोगासाठी दहा टक्के सवलत देणे वगैरे हो सदरशी शुल्क ऑनलाईनच स्वीकारायचं आहे उमेदवारांकडून प्राप्त होणारे शुल्क जमा करण्यासाठी वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेची निवड करून एक स्वतंत्र खातं उघडायचंय जी जी भरती होणार आहे त्या भरतीसाठी अशा पद्धतीचे एक शुल्काबद्दल त्यांचे नियम आणि अटी आहेत त्या दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कंपनीशी करावायचा जो सामंजस्य करार करार असणार आहे त्या विभागाला तर त्याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस या परीक्षा होतील ना त्या परीक्षा करताना सी सी टी प्रणालीद्वारे चित्रीकरण मोबाईल जॅमर बायोमेट्रिक उपस्थिती उपस्थिती आणि आयरिस स्कॅन उमेदवारांचे फ्री स्किंग इत्यादी विद्यार्थी मित्रांनो सर्व केलं गेलं पाहिजे हा एक सामंजस्य करार या आजच्या जी आरमध्ये केलेला आहे कंपनीसोबत हे असेल तरच त्या परीक्षा त्या टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत घेतल्या जातील त्याचबरोबर सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने ह्या परीक्षा पार पडण्यासाठी या सामंजस्य करारामध्ये याचा उल्लेख आज करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरती पोलीस बंदोबस्त वगैरे पुरवणे त्याचबरोबर शासनाचा एक प्रतिनिधी माणूस उपस्थित राहणे ते त्या विभागाला ती कामं करायच्या परंतु कंपनीकडून ही कामं केली गेली पाहिजे सी सी टी व्ही प्रणाली असल मोबाईलमधून चित्रीकरण असेल त्याचबरोबर मोबाईलला जामर बसून असेल बायोमेट्रिक उपस्थिती असेल किंवा आयरिस स्कॅन असेल फ्री स्किंग असेल इत्यादी सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत हा करार देखील करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगितल्या सुरुवातीला की जे पण विद्यार्थी मित्रांनो हे आजचे आदेश आहेत हा ज्या दिवशी आज शासन निर् निर्णय निर्गमित झालेला आहे त्या दिवसापासून तात्काळ अंमलात येतील परंतु अजून एक गोष्ट लक्षात घ्या या जी आरमध्ये खूप महत्वाची सांगितली ती थी म्हणजे हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू झाली असेल जाहिरात प्रसिद्ध होऊन म्हणतोय आणि निवड प्रक्रिया सुरू झालेली असेल म्हणजे परीक्षा सुरू झालेली असेल तर अशा प्रकरणी हा शासन निर्णय लागू होणार नाही तर यासाठी चार मे दोन हजार बावीसला जो शासन निर्णय प्रसिद्ध झालेला होता तो शासन निर्णय लागू होईल तर ही एक खूप महत्वाची स सर्वांच्या मनामध्ये गोष्ट असेल की आता समजा झेडपीच्या आता तुमच्या परीक्षा होणार आहेत झेडपीचे फक्त वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत तर याच्यामध्ये त्यांनी धडधडीत सांगितलं की हा शासन निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेले असेल आणि निवड प्रक्रिया जर सुरू झालेली असेल तर हा शासन निर्णय त्याला लागू होणार नाही त्याच्या अगोदरच राहील म्हणजे जिल्हा परिषदच्या तुमच्या परीक्षा देखील टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत होऊ शकतात येणाऱ्या झेडपीच्या जे वेळापत्रक आहेत त्याच्यामध्ये जिल्हा निवड मंडळ लिहिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा देखील होऊ शकते ही माहिती मी तुम्हाला सांगतोय का सांगतोय कारण की या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे याच्या अगोदर जर परीक्षा त्यांच्या जर चालू झाल्या असत्या झेडपीच्या जाहिरात देखील आली असती तर हा निर्णय त्याला लागू झालेला नसता परंतु या ठिकाणी झेडपीची जाहिरातही आलेली नाहीये त्याच्यामुळे परीक्षाही सुरू झालेली नाही तर हा जी आर नुसारच त्यांना परीक्षा आता घ्यावे लागतील जर परीक्षा ऑलरेडी जाहिरात आलेली असती किंवा चालू झालेली असते तर चार मेच्या जी आरनुसार नुसार घ्याव्या लागल्या असत्या तर पोलीस भरतीला मात्र टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत परीक्षा होऊ शकत नाहीत कारण की त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म भरणं देखील सुरू झालेलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प जुन्या जी आरनुसारच नुसारच पोलीस भरती आता होणार आहे जेवढ्या पण आता आजच्या तारखेपासून जाहिराती प्रसिद्ध होतील आरोग्य विभाग असू द्या तलाठी भरती असू द्या पशुसंवर्धन असू द्या जिल्हा परिषदमधील असू द्या सर्व विभागांना आता टी सी एस आणि आय बी पी एस मार्फतच परीक्षा घ्यावी लागतील असा दरदडीत आजचा जी आर जो आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा या जी आरमध्ये मध्ये खाली जर बघितलं तर टी सी एसचे किती परीक्षा दर असतील त्याची माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण बोलणार नाहीत कारण की या दोन्ही परीक्षा कंपन्या ज्या आहेत त्या अतिशय कडक शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारदर्शकपणे आपल्याला माहीत असेल आताच पी एम सीची परीक्षा झाल्या होत्या त्या कशा पद्धतीने झाल्यात आय बी पी एसने घेतलेल्या होत्या तुम्ही बघितलेल्या असतील तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कडक आणि एकदम शिस्त पारदर्शकपणे घेतल्या जातात त्यासाठी तुम्हाला परीक्षा फीज मात्र थोडी इतर कंपन्यांनी पेक्षा जास्त थोडीफार द्यावी लागणार आहे त्यांची दर देखील या जी आर मध्ये त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचा अजून टी सी एस आणि आयबीपीएस चे सर्व दूरध्वनी क्रमांक सेवा तपशील पदाचे नाव त्यांचे कोणत्या त्या ठिकाणचे व्यक्ती आहेत कन्सर्न व्यक्ती कुठले त्यांचा ईमेल आय डी त्यांचे मोबाईल नंबर सर्व माहिती देण्यात आलेली आहे काही जरी परीक्षांमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल आपल्याला माहिती असेल इथून मागच्या ज्या परीक्षा झाल्या आरोग्य विभागाच्या वगैरे बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करता आला नाही काहीच जे प्रश्न सॉल्व्ह झाले नव्हते तर त्या कंपन्या ज्या होत्या त्या पद्धतीने या ठिकाणी चालणार नाही अतिशय व्यवस्थितपणे सर्व माहिती या जी आरमध्ये आजच्या दिलेली आहे या जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे याचबरोबर अजून काय प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद